नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो की फूल येण्यासाठी फवारणी करावी का कोणता स्प्रे मारावा मला कमेंट पण येत होत्या तर हा आपला प्लॉट आहे आजच्या या तारखे छप्पन दिवस पूर्ण होतात या प्लॉटला कालच फवारणी केलेली आहे शेतकरी मित्रांनो मी बघा फवार म्हणजे फुल येण्याची फवारणी नाही केली आपण माझा व्हिडिओ पण टाकलेला आहे मी कोणती फवारणी केली आहे तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की फूल येण्यासाठी फवारणी करावी का कारण की मला कमेंट येतो त्या शेतकरी मित्रांनो तर पा हरभरा पेरणीचा जो कालावधी असतो पंधरा ऑक्टोंबर ते पंधरा नोव्हेंबर तर आपण या कालावधीत जर हरभरा पेरला की नक्कीच आपल्या हरभऱ्याला दिवस पण भरपूर मिळतात आणि थंडीत पण हरभरा सापडतो तर या फुल येण्याचा जो कालावधी असतो ना तीस पस्तीस दिवसांना आपल्याला एकट डुकट शेतामध्ये फूल दिसते आणि आपण फुल येण्याचा कालावधी आता येत येत आहे बा तर एकट दुकट फूल दिसलं तर आपण शिप देतो म्हणजे ओला ओलीत करून घेतो आता समोर ओलावा म्हणजे कमी नाही पडला पाहिजे बा आणि ओलित झाल्यानंतर आपण फवारणी करतो फर म्हणजे आता याला फुल येण्याचा फवारणी द्यावं बा तर माझं एक मत आहे प्रत्येक शेतकऱ्यांचं व्यवस्थापन वेगवेगळं आहे जर आपण याला फवारणी केली फुल येण्याची जर फवारणी केली तर काय होतं शेतकरी मित्रांनो पूर्ण याला तुम्हाला फुलच फुल दिसेन आठ दहा दिवस फुलच फुल दिसेल जोपर्यंत ज्या औषधीचा पावर आहे तोपर्यंत फुलच फुल दिसेल आणि ओलावाबी बी सपट्यानं कमी होऊन जाणार आणि नंतर प्रोसेस चालू होणार घाटे पकडण्याची एकट दुक्कट घाटे पण दिसणार पण नंतर आठ दहा दिवसांनी तुम्हाला जास्त प्रमाणात घाटे दिसणार आणि घाटे भरण्यासाठी जेव्हा वेळ येते तेव्हा तुम्हाला जमीन उरलेली दिसेल जमीन उरलेली दिसेल नंतर ओलावा कमी पडेल नंतर घाटे भरणार नाही चिरमडलेले दाणे तुम्ही बघितलेच असेल शेंड्यावरची घाटे लहान घाटा असतो तो काही व्यवस्थित भरत नाही जर आपण नॅचरल पद्धतीने जर फूल येऊ दिलं तर काय होते ते फुल पकडून राहतं गडणार नाही शेतकरी मित्रांनो आणि घाटा पण ठस भरणार आणि याची प्रोसेस जर धीरे धीरे चालू राहते शेतकरी मित्रांनो नॅचरल फुलची नॅचरल फूलमध्ये फवारणीच नाही करायची जर ज्या शेतकऱ्यांनी फुल येण्याचा जर फवारणी नाही केली तर तो हरभरा बघा शेतकरी मित्रांनो की धीरे धीरे प्रोसेस चालू राहते फूल येत राहते घाटा भरत राहते आणि हरभरा पण खूप वाढलेला दिसतो तर फूल फवार मारणीनंतर फुल फवारणा न मारली नंतर याचा जो तुम्हाला अनुभव आला असेल नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो आणि दुसरी पद्धत आहे शेतकरी मित्रांनो जर हरभरा पेरणीत लेट आलेला असेल म्हणजे नोव्हेंबर ते समोर एंडिंगला जर आलेला असेल म्हणजे डिसेंबर महिना जर तुम्ही हरभरा पेरलायला असेल तर जर समोर जर थंडी नाही पडली थंडी जर आपला फुल नाही सापडत आहे तर नक्की तुम्ही फुल म्हणजे फुल येण्याचा फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो कारण की फुल येण्यासाठी थंडी फार आवश्यक आहे हे रब्बी हंगामातलं पीक आहे याला थंडी आवश्यक आहे ते फूल जोपर्यंत पावर राहते ना औषधाची तोपर्यंतच तो तुम्हाला फुल दिसणार नॅचरल फुल दिसणार नाही आता माझ्या हरभऱ्याला मी तर फवारणी केलेलीच नाही आहे फूल येण्याची फवारणी हे माझ्या हरभऱ्याला नॅचरल फुल आहे नॅचरल फुलमध्ये पा याच्यामध्ये खूप ताकद असते हे गडणार नाही आणि दाना पण ठस भरेल हे बघा फुल बघा किती मोठा आहे आणि याला घाटे पण भरत राहणार ओलावा शेवटपर्यंत टिकणार आणि हरभरा पण वाढणार आता आपला अठरा इंचीचा सुया आहे शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला डाटलेला दिसेल आणि याची वाढ काही रुकणार नाही आता कालच आपण फवारणी केलेली आहे बुरशीनाशक मारलं इमेमॅक्टिन मारलं आणि दुसरी आपण बारा एकसष्ट झिरो खत दिलं ह्या बारा एकसठ झिरोनी खतानी काळ होईल शेतकरी मित्रांनो आता आपला हरभरा वाढीला लागला आहे याची सर्वांगी विकास होणार म्हणजे याचा ज्या फांदीला आपल्या फुल लागलेले आहे ला। ते फांदी पण वाढणार फुलाचा म्हणजे फूल पकडून ठेवणार म्हणजे याला म्हणजे धुवारीवर कोणताच इफेक्ट पडणार नाही आता बुरशीनाशक मारल्यामुळे घाटा पण भरेल फूल पण धरत राहणार गडणार नाही म्हणजे लवकर फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये होणार शेतकरी मित्रांनो बघा तर प्रत्येक शेतकऱ्यांचं मी म्हणतो म्हणून नाही शेतकरी मित्रांनो तुम्हीही तुम्ही ही तुम्हालाही अनुभव असेल प्रत्येक वर्षाचा अनुभव तुम्हालाही आलेला असेल बघा वर्षी मा नोका मारून बघू हर हरभऱ्यावर फुला येण्याचा फवारा तसाच राहू द्या नक्की तुम्हाला चांगला अनुभव येईल तर तुम्ही सांगा तुम्हाला जर कसा अनुभव आला बा जर आपण फवारणी म्हणजे फुल येण्याच्या जर फवारणी केली तर तुम्हाला कसा अनुभव आला नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तर बघा मी माझा अनुभव सांगत आहे शेतकरी मित्रांनो की फवारणी केली की तो आपल्याला शेतामध्ये फुलंच फुल दिसतं आणि शेवट ओलावा कमी पडते जर फवारणी नाही केली तर हे ओल शेवटपर्यंत टिकून राहते आणि फूल पण दमदार दिसते आपल्या शेतामध्ये आणि एका फुलामध्ये एक दाणे आणि दोन दाणे नक्की राहतात शेतकरी मित्रांनो कोण्याकोण्या घाटामध्ये आपल्याला तीन पण दाणे दिसतात नॅचरल फुलामध्ये आणि फूल म्हणजे जो शेतकऱ्यांनी फारणी केल्यानंतर जे घाटा बघा एक एकच दाणा राहतो आणि कोण्या फुलामध्ये दोन दाणे पण राहतात तर सर्रास तो एकच दाणा दिसणार तुम्हाला तर अशा पद्धतीचे व्यवस्थापन आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा हे जर तुम्हाला माहिती माझी माहिती आवडलेली असेल नक्की शेअर करा शेतकरी मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर बघा जर माझं काही चुकलेलं असेल तर शेतकरी मित्रांनो नक्की सांगा की अशा पद्धतीनं असं होते तशी जर पद्धत केली असं असं अशा पद्धतीनं असं केलं तर तसं तर नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो बघा आपला प्लॉट बघा तुम्ही आता प्लॉट बघून सांगा माझा प्लॉट कसा आहे तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद